गर्मी वाले लग ले आता नहीं बोले चे बाबा रातचारा तो खाली गर्मी झाली बाबा झाली तुले गर्मी काय ची गर्मी झाली पाणी पडून राहिलं नाही इकडे तिकडे हे दिसत नाही काही अभय कसं छाकूनच आहे आजही येते काय ते अभयीन पाणी तो त्याच्या या नसतं एवढं झाकून आहे त्याच्या या नसतं अजून अजून गर्मी पडून राहिली सारी जमिनीला भाप होऊन निघून राहिली जमिनीतून म्हणून तर अजून जास्त गर्मी लागून राहिली ते भाजी ठेवली होती हा बाहेरच ठेवली मी म्हटलं खराब होत नाही पुरीच्या पुरी भाजी खराब झाली ना हा रातभरात एवढी गर्मी पडली रातच्यानं माझे पाय दुखत होते मला झोप नाही लागली 3 वाजता मला झोप नाही लागली गर्मीच्या यानं गर्मीच गाडी होत होती आणि पंख्याची हवा येत होती गरम गरम आणि तो खटखट खटखट वाजते पंखा ते त्याने मला झोप नाही लागे आता मग बाहेर झोपत जाय मग बाहेर मस्त थंडी थंडी हवा चालते बाहेर येऊन झोपत जाय बाहेर नाही बापा मी आजपर्यंत बाहेर नाही झोपली कधीच मी बाहेर नाही झोपली तुम्हीच पाहिलं असाल मी माझ्या आईच्या घरी बी कधी बाहेर नाही झोपली बापा मला नाही पण गर्मी गाडी होऊन राहिली त्याचं काही करा तुम्ही बा बोलायचे बाबा गाडीच गर्मी होऊन राहिली कूलर लावून घेत जाय मग गर्मी होते तो मी काय करू त्याच्यासाठी मी काय पंखा हालू का तुझ्यापाशी रातभर कूलर कोणता कूलर लावू कोणता कूलर आणून ठेवला तुम्ही घरी कोण आहे नाही का कूलर आज 2 वर्षा पहिले आपण दुकानात जाऊन घेतला नाही काय तात्काळ जाऊन घेतला कूलर कुठं गेला तो आओ माझे विसर भोडे हा सत्यनारायण कुठं आहे तो कूलर दिवाळीला इकला नाही का तो कूलर हा पुरा खराब झाला होता पुरा जंगला होता पुरा तुटतट्टा झाला होता इकडून तिकडून इकला नाही का दिवाळीले अच्छा हा विकला दिवाळीले हो मग आता काय म्हणतो आता नवीन कूलर घेऊ म्हणतो काय हो घेऊन घेवा म्हणतो चला ना आज घेऊन घेऊ एक कूलर मस्त 4-5 हजार पर्यंत पण शांती आता मी म्हणतो कूलरची काही गरजच नाही आहे हे पाय हे पाय पाणी कसं येते आता 1 महिना नाही जाईन तर अजून पावसाळा लागते काय गरज कूलरची फालतू 4-5 हजार गुंतून ठेवणं मग हिवाळाच लागते पावसाळ्यामध्ये पर्यंत गर्मी होत नाही मग हिवाळाच लागते मग 1 महिन्यासाठी कूलर घेतो काय त्याच्यापेक्षा दुसरी कोणती वस्तू घेणं होते हे आता ये एक पाणी येईन आता हे फक्त आता चांगलं नाही बुजू बुजू येऊन राहिला तर एकच पाणी येईन मग चांगला महिना भरपूर तपन मे महिना अजून जून महिना जुलै महिना अर्ध्यापर्यंत पाणी येते ना अजून 1.5 महिना तपते अजून पावसाळ्यात बी तवाही कूलरची गरज पडते मग किती 2-3-2.5 महिना कूलरची गरज पडते हा घेतोच म्हणतो काय मग घेतोच का कूलर हो कूलर शिवाय नाही माय जमत बा लय गर्मी होते मले घेऊनच घेऊ आज हो काय त्यासाठी कमावतो आपण चांगलं राहासाठी चांगलं खावासाठी हा एवढी गर्मी होते रातभर बिलकुल झोप येत नाही आणि मग रात्रीची झोप नाही झाली म्हणजे मग दिवसान असं ताप आल्या आणि लागते मग झोप पूर्ण नाही झाली म्हणजे चाल बा मग घेऊन घेतो असतो चल मग आता चलतो काय थांबा जराशे बेबी बाईले विचारून येतो ना त्याला काही घेवायचं आहे काय तर आता त्याचा नवीन नवीन संसार थाटून राहिला बापा इथं हा तर त्याला सामानची गरज पडतच असं तर त्याला घेऊन जाऊ संग त्याला काही घेवायचं असलं तर त्या बी घेऊन घेईन संग जाऊन पाहतो मी जराशी येते काय तर विचारून पाहतो जाय मग ये विचारून बेबी बाईले काय म्हणते काय नाही तर आणि तोपर्यंत मी झोपतो जरासा अरे गौरी पाणी आणि अप गेलास गौरी एक गिलास पाणी आणतो ते आणून इथं आणून दे या इकडे देतो या अंदर या देतो पाणी रु चल दे पाणी जराशे समोर देतो दे आलेच आहे किचन मध्ये आता तर घेऊनच घ्या पाणी स्वतःच्या हातानं इथपर्यंत आलेच तर आवाज देता मले कोणी काम करून राहिले का तुम्ही बसलेच तर हा घ्या आपल्या हातानं घेऊन घ्या पाणी ना प्या मला काय एक काम राहते काय 10 कामं राहते मले हे भाजी शिजून राहिले इथं आणि तिथे तुम्हाला पाणी आणून देऊ काय काय घ्या आता आपल्या हातानं आले तर पाहिन गौरी पाहिन मी ह्याही बदला काढन मी हा पाणी मागला तो तुने इथं बोलावलं मले आणि घे म्हणतो आपल्या हाताने पाणी आता एक गिलास आणून दिलं असतं तर काय झालं असतं हो हो ठीक आहे घ्या पाणी आणि प्या भूक लागली देतो मा पहिले जेवायला देतो आता भूक लागली हो कितीले म्हटलं गाय कितीले दिली तुम्ही किती हजाराला दिली कालच तर सांगितलं तुझी आता 30 हजाराची गाय होती पण ते संबंधातलेच लोक होते आपल्या आनंदपूरचेच होते तर म्हणून 2000 रुपये कमी करून 28 मध्ये दिली 28 मध्ये दिली म्हणता पण हे गड्डी तर 30 हजाराची आहे हे गड्डी दिली तुम्ही महाती ते ना दिले म्हणत होते हे तर 30 हजार रुपये आहे याच्यामध्ये तर 30 हजार नाही डबल मोज बरोबर मोजली नसन तू ना चुकलं असन तू मोजण्यात चुकलं असन तू 28 मध्ये दिली ना काय 28च दिले ते महाजवळ
मोज बरोबर मोज 30,000 कसे काय देणार आहे? हा एवढे खिच खिच करत होते 28 मध्ये दे आणि त्यांनी नसतं मागितली 28 मध्ये मग 30 कायले देणार आहे ते मोज मोज डबल मोज मोजले तीनदा मोजले मी हा हे 30,000 रुपये आहे याच्यामध्ये 30,000 गड्डी होईये हा 28 नाहीये काही 30,000 होईये तुम्ही टाकले असं नाही तर याच्यामध्ये 2,000 रुपये असं काही असं तर 28 झाले असं नाही तर तुम्ही जशी मला गड्डी दिली तशीच मी ठेवली तुम्ही टाकले काय याच्यामध्ये 2,000 रुपये लक्षात घ्या याद करा आठवण करा तुम्ही टाकले असं याच्यातले 2,000 रुपये याच्यात जास्तीचे मी काहीले मापाशी कुठं पैसे होते नाही नाही मी नाही टाकलो त्यानं गड्डी दिली माझ्यावर जसे गेले ते मी खिशात टाकली गड्डी खिशातून काढली तुले दिली मी काही त्याच्यामध्ये टाकले पैसे लबड बांधले आहे ना त्या गड्डीले खुले दिले असते तर वय बा मग खिशात राहिले 2,000 रुपये ते त्याच्यात मिक्स झाले लपड बांधून दिले ना त्या गड्डीले त्यागी टाकले असं 2,000 रुपये जास्त त्याच्यामध्ये काल रातच्यानं तर मी तुले गड्डी दिली आता सांगून राहिली तू 30,000 गड्डी आहे म्हणून काल रातच्यानं कोण नाही सांगितली तू नकी टाकली असं त्याच्यामध्ये 2,000 तुम्ही गड्डी दिली तशीच मी गड्डी त्या तांदळाच्या डब्यात ठेवली होती आता काढली सकाळी आता मोजले तीनदा मोजले आता तर 30,000 आहे गड्डी मी नाही टाकले तुम्ही नाही टाकले होय ना होय मग पैसे तेनच जास्त दिले 2,000 रुपये तेनच जास्त दिले तुम्हाला असंच झालं असं मग तेनच जास्त दिले त्या पाहुणे भावानं दिले बा हो आठवलं आठवलं मध्ये आठवलं हे घ्या भाऊ म्हणे 30,000 गड्डी आहे हो त्यानं दिले हो त्यानं दिले 30,000 गड्डी घरून आणली असं मोजून 30,000 रुपये 28,000 काय झाली 30,000 गड्डी मग हातात ठेवली त्यानं जास्त दिले 2,000 रुपये राहू दे मग आता तशी आपली गाय 30,000 होती हा तेनच भाव केला 28,000 मग मला तसं राहू दे 28,000 काय म्हणतात 30,000 घेऊन घ्या म्हणून तुम्हाला 30,000 दिले असं त्यानं आता राहू दे आता झालं आता आपली गाय बरोबर किमतीत गेली 2,000 कमी नाही आले बरोबर आले आपल्याला नाही मी 65 पडून त्याच्यामध्ये मी 28 मध्ये कबूल केलं होतं त्या रामलालले आणि 30,000 कसे काय घेऊ मी त्याच्यापासून जरी त्यांना भूल चुकी मध्ये दिले असते अवसर मला 30,000 रुपये हो आता नेऊन देतो मी आता जेवतो नेऊन देतो बा त्याचे 2,000 रुपये नाही पाहिजे कोणाचे हरामाचे पैसे नाही पाहिजे मुली पण हरामाचे वयच नाही ना आपलेच वय आहे आपलेच वय 30,000 होतीच गाय त्यांना भाव केला 28 केला तुम्ही संबंधातले वय म्हणून आपण 30,000 रुपये दिले ना मग काय नेऊन देता तुम्ही काही गरज नाही राहू द्या आता नेऊन देते 2,000 रुपये मोठे नाही द्यावं लागत मुली नेऊन द्यावं लागत काढ बरं त्याच्यातून चार नोटा काढ त्याच्यातून काढ 2,000 रुपये नेऊन देतो त्याले बापा बरं बा काढतो याच्यातून 2,000 ना काढतो 2,000 रुपये काढ बा काढ 2,000 रुपये नेऊन देतो बा त्याचे त्याले भूल चुकीनं देऊन देण्यात आले असं त्याचे काढ 2,000 रुपये जो तुम्ही पटकन जातो नेऊन देतो दुसरीकडे ठेवले असं कुठं तिथं पहा दुसऱ्याकडे कुठं ठेवन व आता हे मापाशी एवढे चिल्लर होते बापा म्या पुरे काढून दिले यायच्या पाशी हा एवढेच होते मायापाशी माया चंची मंदी आणि यायच्या पाशी हे गड्ड्या गड्ड्या आहे बापा दुसऱ्या इकडे नाही बापा कोणती परसा वरसा आहे आमच्या पाशी तर परसा मंदी ठेवू तुम्ही आठवून घ्या भाऊ का तुम्ही अजून 2,000 काही आणलं असन हा काही घरात काही आणलं असन सामान सुमान असं याद करा तुम्ही जाऊ कुठं शकते नाही तर पडले गेले असून पडले गेले काय रस्त्यानं तुम्हाला आठवण असं तर का बा इकडे होते पैसे आणि इकडे आलो तर पैसे नाही असं काही नाही बाई असं काहीच नाही झालं मी काही आणलोही नाही घरामध्ये काहीच नाही आणलो आणि परवाच्या दिवशी आपण गाय घेतली गाय घेवाले एकच गड्डी घेतली नेली होती मी 28,000 गाय झाली अरे अरे हो आठवलं हा अच्छा बहीण तर शांताबाई 28,000 गाय आम्ही कबूल केली होती नाही का पण मी त्याला 30,000 गड्डी दिली नाही हो 30,000 गड्डी देऊन टाकलो मी पुरीची पुरी गड्डी देऊन दिली त्याले 2,000 काढले नाही 28 मध्ये कबूल केलं होतं पण मी 30,000 गड्डी देऊन दिली पुरी आजो असे हा तुम्ही आणि मलेच बोलून राहिले हा मलेच बोलून राहिले तूनच कुठं ठेवली तूनच कुठं ठेवली अरे बा म्या कुठं ठेवली पुरा पैशाचा हिशोब तुमच्या पाशी सगळं तुमच्या पाशी मापाशी 2-400 ठेवले होते तुम्ही त्याच्यातले हे चिल्लर म्या पुरे दाखवले मी तर पैशाले हातही लावून नाही राहिली आणि मलेच तू आज ठेवले असन कुठं अरे अरे 2,000 घाटा झाला 2,000 घाटा 28,000 भेटली होती का चला झाली 30,000 आता कुठं देन का तू वापस आणून तर यायचे 2,000 जास्त आले म्हणून कोण देते आलेली लक्ष्मी कोणी देते काय वापस बरं झालं म्हणत असन माई काय 30 मंदीच गेली मग चालत नाही का बेबी बाई मग काय तो पलंग घेवायचा आहे म्हणता तुम्हाला तर पलंग घेवायला चालत नाही का मग बसला ना बाई टप्पू 2,000 बेदरू
आता काय येऊ आता ते 2000 राहिले असते तर पलंग घेणं होत होता बापा. आता राहू दे, आता झोपतो खाली जमिनीवरच. राहू दे, गेले तर गेले, एवढं टेन्शन नको घेऊ. जाय घेऊन ये, जाय बरं शांताबाई सांगत आहे, जाय घेऊन ये. काय पाहिजे पलंग म्हणतो काय तर, जाय घेऊन ये. इथं गेले तर दुसरे इकून येऊन जाईन आपल्यापाशी नफा. जाय घेऊन ये, जाय 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 घेऊन ये, पलंग घेऊन ये, जाय. विचार नको करू जास्त. काय विचार नको करू म्हणता, आई तर एक एक रुपया जोडून ठेवावं लागते न. विचार नको करू. 2000 रुपये दिले जास्त. 28000 कबूल केली ना, 30000 गड्डी दिली. कायले गड्डी नेली? अलग अलगच नेते 500 तर मोजून दिले असते तर तुम्हाला आठवण आली असती. आणि 30000 गड्डी दिली, आठवणही नव्हतं का तुम्हाला? घरून 30000 रुपयाची गड्डी मी खिशात टाकली म्हणून पुरीच्या पुरी गड्डी देऊन दिली. बरं झालं बापा, 50000 गड्डी नाही होती, नाहीतर 50000 देऊन दिले असते तुम्ही. होत नाही काय माणसाच्या हातानं? हा, कोणी माणसाच्या हातानं गलत्या होते? मग आता एवढी कोसत काय मले? राहू द्या राहू द्या, झालं तर झालं. हा झालं ते झालं, वापस नाही आता कोण वापस आणून देईन का? तू नाही आणून देत, मला वाटते नाही आणून देणार वापस, कोणी पैसा आणून देत नाही. चांगलं झालं म्हणत असन. चला बेबी बाई, आता चला. आपलं काय जगणं थांबवता का याच्यासाठी? हा चला, काय म्हणते तो पलंग घ्यायचा आहे ना, चला किस्तावर घेऊन घेऊ, नाही तर उधार वाधार ठेवून देऊ. चला आई शांता भाई, पैसे आहे, उधार की ठेवायची गरज नाही. हाय, कितीचा होईन तसा पलंग? 1500 होईन? नाही माहित नाही बाबू, घेतला नाही मी आता या 10-12 वर्षापासून काही पलंग बिलंग घेतला नाही, तर मला माहित नाही बाबा. तिथं गेल्यावरच माहित पडन. जाय बेबी, जाय घेऊन घे पलंग, घेत काय तर जाय बरं. चल नाही तर मी येतो संग, तिकडून आणा ते वांदे होईन. चल मी येतो संग. चला मग घेऊनच घेऊ. कूलर घेतो म्हणत काय व शांते? हो बेबी बाई, हाय नाही ना होता बाजूना झाला इकला दिवाळीले, तुम्हाला तर माहितच आहे. आता हाय ना, आता गर्मी पडून राहिली म्हटलं घेऊन घेवा. अरे कुठं चालले रे बाबा, कुठं चालले सगळे जण? अरे बोला हो बोला, टाकली काय गाय गोयनात? कशी आहे, आहे का मार्की? चांगली आहे तुमची गाय, खरंच चांगली आहे. बिलकुल मार्की नाही का काही नाही, मस्त गाय दिली तुम्ही. बरं झालं भाऊ आले तुम्ही, येईन का नाही त्या दिवशी तुम्हाला देता देता 2000 जास्त दिले बाबा. 28000 कबूल केली होती आपण गाय, ते येईन 30000 गड्डी तुमच्या हातात ठेवली. हो बाई बरोबर आहे तुमचं, आलं माझ्या लक्षात आलं. त्या दिवशी तर मी पैसे मोजले नाही, पण आज सकाळी माईच्या घरची ना पैसे मोजले, तर ते मला विचारायला लागली का वो तुम्ही 28000 दिली गाय, हे तर 30000 आहे म्हणली. मी म्हणलं पाहू दे, तर खरंच त्याच्यामध्ये 30000 रुपये होते. तर मला वाटलं का तुम्हीच 2000 रुपये जास्त दिले, कारण की मी तुम्ही जसे पैसे दिले तशीच मी गड्डी जशीच्या तशीच ठेवली ती ना माझ्या घरची ना, आणि त्याच्यातच 30000 होते. तर 2000 जास्त आले म्हणून मला समजलं, म्हणून बा 2000 रुपये तुम्हाला देवाले आलो बा. आता बरं झालं भाऊ आले तुम्ही पैसे देवाले बापा, आम्हाला वाटलं का देता का नाही देत, गेले आमचे 2000 रुपये जास्तीचे आता, असंच वाटलं आम्हाला. पण आले बा तुम्ही, हा इमानदारी ना तुम्ही 2000 रुपये देवाले आले, लय उपकार तुमचे. हा हो उपकार कायचे त्याच्यामध्ये, तुमचेच पैसे तुम्हाला देवाले आलो, माझे कायचे उपकार? घे जा बाप हो, घे जा हे तुमचे 2000 रुपये, आणि चला बाई येतो मी, माझ्या गाई म्हशी चाराले नेवाचे, हे घे जा 2000 रुपये तुमचे. एटला भला माणस छे, हा दिले बाई आणून त्यान, हा 2000 रुपये दिले आणून. असं नाही बेबी बाई, का सगळेच बेमान आहे, कुठं कुठं अजून बी माणूस की जिवंत आहे हे समजते याच्यावरून. हा त्या माणसात माणुसकी आहे म्हणून तर त्यानं 2000 रुपये वापस आणून दिले आपले. माणुसकी आहे, इमानदारी आहे, तर वाटतं ना. हो व मारी मा भेद्रू, आहे बाई माणुसकी आहे आता बी जिवंत. आपण म्हणतो का बापा आता माणुसकीच नाही काय, आहे पण आहे. हो चला मग आता, आता घेऊ पलंग मस्त, मी कूलर घेऊन घेतो. रामदास्या तो नाही येत काय कूलर घेवाले, तू एकटीच डोक्ष्यावर आणशीन का उचलून? येतेत येतेत, हे बी येतेत, घरीच आहेत. मी तुम्हालाच बोलावले आली होती, मी म्हटलं आमच्या बरोबर तुम्ही काही घेऊन घ्या. तर चला तुम्ही रस्त्यानं, मी घरी जातो आणि येईल घेऊन येतो, त्या रस्त्यावर थांबा तुम्ही. चारूच्या घेऊन ये मग त्याला, आम्ही दोघं थांबतो रस्त्यावर, या तुम्ही दोघं. हो चला निघतो मग मी. तू गोष्टच लागू देऊन नाही राहिला धनंजय, हा नुसतं गोष्ट टाळून राहिला तू. आता काल गोष्ट काढली तर म्हणत होता गोष्टच नको काढू, आज गोष्ट काढली तर आज आता उत्तर नाही देऊन राहिला. त्या मनातलं काय आहे हे सांग बा, हा गोष्ट नको टाळू अशी सांग पाहू काय पुरी.
आज जा तुम्ही पोरी पावले पाहून ठेव काय दोन चार पत्ते पाहून ठेवतो मग तू आला का मग पावले जाऊ मग सांग तसं सांग बा धनंजय सांग तसं सांग तू याही काही चुकच्या बसणार नाही तू एक तर हो म्हण नाही तर नाही म्हण काहीतरी एक सांग त्याच्याशिवाय तू आई काही चुपचाप बसणार नाही म्हटलं ना म्हटलं आईले कालच म्हटलो म्या का दोन एक वर्ष थांबून जाय आई ऐकायलाच तयार नाही पोरगी पाहतो पोरगी पाहतो काय पोरगी पाहतो माझ्यासाठी बोला हो तुम्ही जरा बोला आता याचं वय निघून जाईन तर मग पाहिन का पोरी आता हे वय मस्त आहे आता हे याचं लग्नाचं मस्त चांगल्या घरची चांगले कामधंद्याची पोरगी आले भेटू शकते मग काही लग्न करून या हा हो रे बा धनंजय करून घे रे बा लग्न काय लावून ठेवलं आई कालपासून हा कालपासून तुम्ही रामायण ऐकता ऐकता माहिताना गोच पडले लग्न 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 करू बाबा करू लग्न काय पण काय करतो लग्न आता जोपर्यंत तू लग्न नाही करशील ना तोपर्यंत मी अशीच ता मागा लागन तू सांग तसं मला लक्षात दे चार पाच पोरी सांग तू तसं मी बातच पोरी पाहतो बातच एका महिन्यात उरकून देतो चल चाललो मी काही मोठी मुली चला मग बाबा चला बसा निघतो जी निघतो मग टेन्शन घेऊ नको हा चांगली खात पेट जाय घेत रे वादन्या मी नाही घेत मी काही टेन्शन नाही घेत बाबा मी आपली काम करतो ना खातो तू टेन्शन नको घेत जाऊ चांगला कमवत जाय मस्त खात जाय कराले तिथं स्वयंपाक कोण करते तू स्वयंपाक कराले कोण आहे होते माझ्या स्वयंपाकाचं बरोबर सगळं बरोबर आहे तिथं खाणं पानं खाणं पिणं स्वयंपाक पाणी सगळं बरोबर आहे तिथं होते बरोबर ते म्हटलं होते सगळं बरोबर हा स्वयंपाक पाणी होते स्वयंपाक कराले कोण आहे तिथं हा कोण आहे स्वयंपाक कराले हे पाय बा बाबू धनंजय मला खोटं चाललं मला खरोखर आता सांगून द्यायचे काय आहे ते हो केलं का तुला लग्न आहे का तुला बायको स्वयंपाक पाणी कराले तिथं आता ते सांग हा चल निघतो मी टाइम होते पाय निघतो 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 असंच करून राहिला ते पाय नाही रुकून राहिले इथं कालपासून काय झालं ना काय नाही इथं हा दोन दिवस बरा राहिला कालपासून उठपोय 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 सुन राहिला आणि मी बोलतो तर माझी गोष्टच काटून देतो हा काय आहे तुझ्या मनात जाऊ दे तो सांगून नाही राहिला तो सांगशील चल जाता का मग चल मी नेऊन देतो तिथपर्यंत येतो मी तास सांगतो चल चालले का धनंजय काय सांगू आता आईले आई तर मागच लागली तर सांगू कसं आता एक एक पाहतो मग वातावरण थोडस थंड झालं म्हणजे मग पाहतो हो मामी जातो बा आज आता जास्त दिवस राहिलं नाही परवडत ना तिकडे कामधंदे राहते जातो बा आज मामा मामा कुठं गेले गेले ते कामाला गेले ते सकाळीच 7 वाजता कामाला गेले त्याला माहित नाही तुम्ही चालले म्हणून नाहीतर थांबले असते कालपर्यंत चांगला होता ह्या मस्त राहिला होता आता कालपासून मी लग्नाची गोष्ट काढली याच्यापाशी तर उठपाय उठपाय सुन राहिला जातोच म्हणते आता आज चालल्या बा आता आज हा हो करून टाका धनंजय आता करून टाका आता लग्न मस्त आहे आता करून टाका आता मस्त पाहू ना मामी पाहू कसं जमते तर मग करून टाकू चला मामी येतो मग म्हणू म्हणू कुठे म्हणू नाही दिसली आज आता सुट्टी आहे बापा तिले गेले ते आता घरी कुठं राहते सुट्टीच्या दिवशी घरी नाही राहत ना गेले की तिकडे खेळाले बरं बरं चला मग निघतो हो हो आता कधी येऊ आता 8 दिवसानं होईनच एक फेरफटका बरं या मग